नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5000 तांत्रिक प्रश्न घेणार आहोत। तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा। यातील भाग 13वा आपला आता सुरू झालेला आहे। जर तुम्ही याचे मागील जर भाग बघितले नसतील तर ते देखील तुम्ही बघून घ्यावेत। निश्चितच तुम्हाला अभ्यासामध्ये सराव करण्यासाठी हे तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। तर आपल्या या व्हिडिओमार्फत तुमचे 80 मार्क हे फिक्स होणार आहेत, त्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघावा। चला तर मग मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण मित्रांनो, जर तुम्हाला कोणाला 5000 तांत्रिक प्रश्नांची ही फाईल जर घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मॅसेज देखील करू शकता। तर आता आपला प्रश्न पहिला सुरू झालेला आहे। पचनक्रियेत स्टार्टरचे रूपांतर पदार्थात होते, तर त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, माल्टोज, नायट्रोजन, जीवनसत्व ब आणि नंबर 4 आहे ग्लुकोज। तर 1 नंबरचं करेक्ट आन्सर काय असेल? तर नंबर 4 ग्लुकोज हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर पचनक्रियेत स्टार्टरचे रूपांतर ग्लुकोज पदार्थात होते। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, आम्लमध्ये कोणते द्रव्य असते? कार्बन, नंबर 2 क्लोरीन, नंबर 3 हायड्रोजन आणि नंबर 4 आहे ऑक्सिजन। तर याचं करेक्ट आन्सर हे नंबर सी हायड्रोजन हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 3 नंबरचा, जिल्हा रुग्णालय डॅश डॅश मार्फत चालवली जातात। नंबर 1 राज्य शासन, नंबर 2 केंद्र शासन, नंबर 3 सेवाभावी संस्था, नंबर 4 खाजगी संस्था। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला जरूर व्हिडिओला लाईक करा। तर 3 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 1 राज्य शासन हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 4 नंबरचा, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? नंबर 1 केरळ, नंबर 2 हरियाणा, नंबर 3 बिहार आणि नंबर 4 आहे कर्नाटक। तर 4 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 केरळ हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे प्रश्न महत्त्वाचे वाटतात त्याचे नोट्स वहीमध्ये तुम्ही काढून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये वाचण्यासाठी सोयीस्कर जाईल। तर आपला आता 5 नंबरचा आपला प्रश्न सुरू झालेला आहे। BCG हे रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? नंबर 1 क्षय, नंबर 2 हिवताप, नंबर 3 कॉलरा आणि नंबर 4 पोलिओ। तर मित्रांनो, हे प्रश्न जे आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही कंटिन्यू बघावा। तर 5 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 2 हिवताप हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा जो 6 नंबरचा प्रश्न आहे तो आहे, हाड वाढीसाठी कोणते जीवनसत्व आहे? नंबर 1 क, नंबर 2 ड, नंबर 3 अ, नंबर डी ब। तर 6 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर बी ड हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सेल्सियस असते, 32 सेल्सियस, 37 सेल्सियस, 35 सेल्सियस की 35 सेल्सियस। तर 7 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर 3 35 सेल्सियस हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 8 नंबरचा, लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते? नंबर 1 नायट्रिक, नंबर 2 सायट्रिक, नंबर 3 हायड्रोक्लोरिक आणि नंबर 4 आहे सल्फ्युरिक। तर 8 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर बी सॅट्रिक हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आता आपण बघणार आहोत,
बालक दिन या दिवशी साजरा करतात? नंबर एक 7 एप्रिल, नंबर 2 11 जुलै, नंबर 3 14 नोव्हेंबर आणि नंबर 4 आहे 12 मे। तर 9 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर सी 14 नोव्हेंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, जर कोणाला आरोग्य विभाग भरतीची ही IMP तांत्रिक MCQ प्रश्नांची जर फाईल घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता। तर तुम्हाला याच्यामध्ये 2010 ते 2021 पर्यंतच्या मागील सर्व प्रश्नांचा सराव तुम्हाला याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण IMP तांत्रिक MCQ सहित प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून निश्चितच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। तर यासाठी तुम्ही आजच संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील तुम्ही करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकही देण्यात आलेली आहे। आता आपण 10 नंबरचा प्रश्न बघणार आहोत। कोणता नायट्रोजन बेस DNA मध्ये आढळत नाही? नंबर 1 थायमिन, नंबर 2 ॲडिनियन आणि नंबर 4 आहे गॅविनिन आणि नंबर 4 आहे युराजसेल। तर 10 नंबरचं करेक्ट आन्सर नंबर डी युराजसेल हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 11 नंबरचा। डॅश डॅशमुळे केसांना काळा रंग असतो? सेराटोनिन, मेलनिन, मेल्टोनिन, ॲसिटिकोलिन। तर 11 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर बी मेलनिन हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 12 नंबरचा। कोणत्या आजारात रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते? नंबर 1 मधुमेह, नंबर 2 कावीळ, नंबर 3 गायटर आणि नंबर 4 आहे रक्त उच्छदाब। तर 12 नंबरचं करेक्ट आन्सर हे तुम्हाला सांगायचं आहे, तर नंबर बी कावीळ हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडल्यास तुम्ही जरूर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला ऑनलाईन टेस्ट सिरीज जर सोडवायचे असतील तर त्यांनी OOO Academy हे ॲप तुम्ही डाउनलोड करा। ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन OOO Academy ॲप हे देखील सर्च केलं तरी ते तुम्हाला ॲप भेटून जाईल। तर 13 नंबरचा जो प्रश्न आहे तो आता आपण बघणार आहोत। मधुमेहाची लक्षणे कोणती आहेत? तर 13 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 4 वरील सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 14 नंबरचा। VitaminA मुळे हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो? नंबर 14चा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर बी रात आंधळेपणा हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा जो 15 नंबरचा प्रश्न आहे तो आहे DNA कोठे आढळतो? जर 15 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 न्यूक्लिअर हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 16 नंबरचा। डॅश डॅश विटॅमिन पाण्यात विरघळतो? VitaminA, VitaminC, VitaminD आणि VitaminE। तर 16 नंबरचं करेक्ट आन्सर हे VitaminC हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 17 नंबरचा। प्रोटीन येथे तयार होतात? तर नंबर डी रायबोजम हे याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे 18 नंबरचा। चिकित्सालयीन प्रयोगशाळेत खालील विभाग असू शकतात? तर 18 नंबरचं करेक्ट आन्सर हे काय असेल? तर नंबर डी वरीलपैकी सर्व हे याचं करेक्ट आन्सर आहे। आता आपण बघणार आहोत 19 नंबरचा प्रश्न। सिरॉलॉजिकल निदानामध्ये कोणता रक्त गोळा करण्याच्या नळ्याचा वापर केला जातो? तर 19 नंबरचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे नंबर 1 प्लेन हे याचं करेक्ट आन्सर आहे। आता आपण 20 नंबरचा प्रश्न बघणार आहोत। VDRL चाचणीसाठी किती रक्त आवश्यक असते? 3 मिली, 8 मिली, 10 मिली की 20 मिली? तर 20 नंबरचं करेक्ट आन्सर हे नंबर 1 3 मिली हे याचं करेक्ट आन्सर आहे। तर मित्रांनो,
जर कोणालाही 5,000 तांत्रिक प्रश्नांची फाईल घरपोच पाहिजे असेल तर त्यांनी या नंबरवरती संपर्क करू शकता 80 10 45 77 60 यावरती संपर्क करा किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता। तर हा व्हिडिओ आवडला जरूर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला निश्चितच याचा या प्रश्नांचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे। आणि जर कोणाला ऑनलाईन टेस्ट रिझल्ट सोडवायचे असतील तर त्यांनी JOBLO अकॅडमी हे ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला आहात, याच्याबद्दल धन्यवाद।